महत्त्वाची बातमी येते. बीड लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला राजीनामा तसेच उदयनराजे भोसले यांचा शिल्लक असलेला कार्यकाळ यामुळे 2 जागा रिक्त होत असल्याने नाराज झालेल्या ओबीसी समाजाची मनधरणी करण्यासाठी केंद्राकडून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून समजते. बीड लोकसभेच्या निकालामध्ये फेरमतमोजणीनंतरही पंकजा मुंडे यांना माघार घ्यावी लागली. बजरंग बाप्पा सोनवणे यांचा या ठिकाणी विजय झालाय. मात्र आता नाराज झालेल्या ओबीसी समाजाची मनधरणी करण्यासाठी केंद्राकडून त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर, शिंगोटे.